नाशिक मधून नाशिक जिल्ह्यातल्या वडनेर मध्ये यात्रेच्या दरम्यान रथावरून पडून एका मानकऱ्याचा मृत्यू झालाय. भाऊसाहेब निखम असं त्या मानकऱ्याचं नाव आहे. नारळ वाटप करत असताना भाऊसाहेब रथावरून पडले आणि त्याचवेळी त्यांच्या अंगावरून रथ गेल्यानं भाऊसाहेबांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. वडनेरमध्ये हनुमान जयंतीच्या निमित्तानं खरं तर ही यात्रा होती. या यात्रेमध्ये भाऊसाहेब निकम या मानकऱ्याचा मृत्यू झालाय. सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे नाशिकचे ब्युरो चीफ अभिजित पाटील सध्या आपल्यासोबत आहेत. अभिजित, नेमकं काय घडलंय? वडनेर भैरव येथे सालाबादाप्रमाणे प्रत्येक वर्षी यात्रोत्सव होतो आणि या यात्रेदरम्यान रथ ओढण्याची परंपरा आहे आणि या रथासाठी मोठ्या उत्साहात परिसरातले सर्व भाविक जमा झालेले होते. त्यासाठी आज दुपारी रथ जो होता तो विधिवत पूजा करून निघाला आणि त्या दरम्यान रथावर जे काही मानकरी असतात ते नारळ वाटण्याचे काम करतात आणि वरून ते नारळाचा प्रसाद टाकत असतात. त्यातले जे म्हणजे मानकरी जे होते ते होते भाऊसाहेब निकम. हे रथ पुढे सरकल्यानंतर नारळ वाटप करत होते. त्या दरम्यान नंतर तोल पट गेला आणि ते खाली पडले. परंतु खाली पडल्यानंतर देखील त्यांचं शरीर जे आहे त्या शरीरावरनं रथाचं चाक ओढलं गेलं त्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांचं वय जवळपास 65 होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यंदाचा नारळ वाटपाचा मान त्यांना मिळाला होता म्हणून ते रथावर होते आणि त्या दरम्यान हा प्रसंग घडल्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय. अगदी थँक्यू अभिजित या सविस्तर माहितीबद्दल.